सदरक्षण आहे, फलनिग्रह आहे हे ब्रीदवाक्य नेहमीच अबाधित ठेवून व कायदा व सुव्यवस्थेचे समतोल राखून नेहमीच कार्यनिष्ठ राहून आपला 38 वर्षाचा कालावधी हा या कालावधीमध्ये श्री संपत रानोजी घोडेराव यांनी हा खडतर प्रवास हा आपल्या कुटुंबासाठी केलेला आहे आणि त्यांच्या सध्या आपण निवासस्थानी आपण आलेलो आहोत तर त्यांच्याशी आपण या या प्रवासाबद्दल चर्चा करणार आहोत तर आपण त्यांच्याशी काही चर्चा तर आपण मालवणी पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस फौजदार श्री संपत रानोजी घोडेराव यांच्या निवासस्थानी आपण सध्या आलेलो आहोत त्यांच्याशी आपण या सेवानिवृत्तीचा जो कालखंड झालेला आहे 38 वर्षाचा त्याबद्दल त्यांच्याशी आपण काही चर्चा करणार आहोत तर साहेब 38 वर्षाचा हा जो कालखंड आपण पोलीस दलामध्ये घालवलात तर हा 38 वर्षाचा प्रवास आपला कसा होता आणि आम्हाला कळलं की आज आपला वाढदिवससुद्धा आहे आणि या वाढदिवसानिमित्त इंडिया 24 तास आणि नमस्कार न्यूजतर्फे आपलं हार्दिक स्वागत आणि आपलं अभिनंदन रे एक 4/1982 रोजी पोलीस दलात भरती झाली त्यानंतर माझा पोलीस खात्याचा प्रवास चालू झाला पोलीस खात्यात प्रवास चालू झाल्यानंतर कधी छत्रपाळी कधी दिवसवाडी कधी बंदोबस्त कधी दंगल बंदोबस्त किंवा रायटिंग बंदोबस्त असे प्रत्येक वेळेवेळेला आम्हाला अनुभव आले कधी दिवस नाही पाहायचा रात्र नाही पाहायची काय नाही पाहायचं आपल्या कुटुंबाला सुख समाधान न मिळता आम्ही जी देशाची सेवा केली पब्लिकची सेवा केली ही चांगल्या पद्धतीने केली आणि माझा जो कालखंड आहे त्या कालखंडात चांगले अनुभव बी आले वाईट अनुभव आले परंतु कुटुंबापासून पोलीस हा जास्त वंचित राहतो आणि त्याला कुटुंबाला पाहिजे तेवढा पुरेसा वेळ द्यायला भेटत नाही त्यामुळं पर्याय नसतो कारण नोकरी ही नोकरी असते समाजसेवा ही समाजसेवा असते त्या नियमाने आम्हाला ती नोकरी करावी लागते दुसरी सांगायची म्हणजे आयुष्यातली गोष्ट म्हणजे आम्ही ज्यावेळेस घराच्या बाहेर जातो त्याच्यानंतर हे आमचे कुटुंब जे असतात मुलं बाळा पत्नी ह्या लोकांना नेहमी आमची फिकीर पडलेली असते की बाबा आज काय चाललं बंदोबस्त राईट झाली काय तास संप चालू झालेला किंवा काय झालेलं आहे तर आज पोलीस स्टेशनला काहीतरी ईद वगैरे असे असे दिवाळी दसरा असे प्रकारचे सर्व सण येतात त्या सणात बंदोबस्त लागतो मग कधी जाण्याचं टायमिंग नाही येण्याचं टायमिंग नाही 11 ठिकाणी 12 ठिकाणी एक दिवसा ठिकाणी 2 दिवस बी लागतो असे वाईट बी प्रसंग आले आणि चांगले प्रसंग म्हणजे आम्ही एखादी चांगली कामगिरी केली त्यातून आमचे जे वरिष्ठ आहेत हे लोक आमची वाहवा करायचे मला प्रशंसा करून बक्षीस किंवा ह्या स्वरूपात तुमचा सत्कार बी करायचा मी ज्यावेळेस मालाड पोलीस स्टेशन येथे होतो त्या टायमाला आमचे रिजन साहेब चव्हाण साहेब त्यावेळेस मी मालाड वरलम येथून एक आरोपी घेऊन आलो त्यावेळेस त्याच्याकडे भरलेला रिव्हॉल्वर बाजूला 4 चॉपर जीवाची पर्वा न करता त्यांना पकडला पकडून पोलीस स्टेशनमध्ये आणले त्यावेळेस माझा चांगला सत्कार झाला रिजन साहेबांनी माझी हवा केली सर्व व्यवस्थित झाले आणि वाईट प्रसंग हा कसा असतो पब्लिकशी आपण नेहमी सौजन्याने वागलं पाहिजे हरेरवीपणा हा करून चालत नाही पब्लिक हीच पोलीस खात्याच्या पोलीस दलातील प्रत्येक जवानाची पब्लिक हीच मायबाप आणि पोलिसांना जर आधार असेल तर पब्लिक पब्लिकने सहकार्य केलं तर पोलीस काम करू शकतो आणि पोलिसांनी जर पोलिसांना सहकार्य नाही पब्लिकने दिलं तर पोलीस काय काम करणार काहीच करू शकत नाही अशा पद्धतीचं हे कालखंड चालत लास्टपर्यंत आला आणि 31/5/19 ह्या दिवशी माझी कार्यसेवा संपून मी सेवानिवृत्त झालो आणि आमच्या पोलीस डिपार्टमेंटचा यांनी आमच्या CP साहेबांनी
तुमचे चांगल्या उत्कृष्ट प्रकारे सत्कार केले. आमच्या फॅमिलींना बोलवलं, आमच्या नातेवाईकांना बोलवलं, त्यांचं सुख दुःख काय आहे काय नाही हे इतर जे आमचे साहेब लोक होते त्यांनी तिथं फक्त म्हणजे सांगितलं. आणि त्यानुसार आमच्या पण घरच्या लोकांना कळालं का बाबा हे नोकरी काय करतात, हे चिडचिडे का होतात, हे वारंवार का असे करतात, घरात चिडतात, कामावरून आले का काहीतरी बोलत राहतात, ते का होतं. तर त्यांच्या डोक्यावरचा जो ताणतणाव असतो ह्या ताणतणावामुळं ते तसे वागले जातात. याला त्यांची काही चुकी नाही, ही परिस्थितीजन्य परिस्थिती तशी असते म्हणून तसे वागतात. तुम्ही असं काय नाही का बाबा आपण मुलांना नेला चिडचिडीत स्वभावाने बोलणं किंवा काय, रात्रपाळी करून आल्यानंतर माणसाला रात्रभर झोप नसते. साहेब एकंदरीत या कालखंडामध्ये कुटुंबाकडून काही तक्रारी तुम्हाला आल्या होत्या का, याविषयी काय आपण माहिती द्या. तर कुटुंबाला जे काय असायला पाहिजे जी सुविधा असायला पाहिजे आमच्याकडे वेळ नसेल, कधी रजा भेटायची कधी नाही भेटायची, त्यामुळं व्यवस्थितपणे आम्ही त्यांचं समाधानकारक त्यांना हे करू शकलो नाही. त्याला परिस्थिती निरूप असते, आम्ही काहीच करू शकत नव्हतो. आमचे वरिष्ठ आम्हाला रजा देणार, कधी सण आला कधी ईद मिलाद आली कधी दिवाळी आली कधी दसरा आला होळी आली असे बंदोबस्त मागून बंदोबस्त हे चालूच असतात. त्याच्यामुळं वेळ भेटत नाही, आम्हाला रजा भेटत नाही. आणि घरच्या लोकांची किंवा एखाद्या पै पाहुण्याच्या लग्नाला बारशाला ह्याला त्याला जायला आम्हा लोकांना टाईम भेटत नाही. मग आम्ही काय करतो, मुला बाळांना वगैरे आपलं पटवून देतो आणि पत्नीला सांगतो बाबा त्यांना सांग नाराज होऊ नका आम्हाला रजा. आणि आमचं प्रत्येक वेळेस हेच कारण एकच असतं का आम्हाला रजा नाही. त्यामुळं आता जे नातेवाईक जे मंडळी आहेत त्यांना पण माहिती आहे का हे रजा नसते, बंदोबस्त चालू आहे, अनगडी चालू आहे, त्याच्यामुळे ते समजून घेत. आता सेवानंतर आपण झाला तर यानंतरचा प्रवास कसा असेल, आपण काय योजना आहेत, ह्या पुढील आयुष्य आपल्याला कसं जगायचं आहे, काय काय विचार केला जातो. आता सांगायचं म्हणजे पुढील आयुष्य म्हणजे माझं लहान जसा भरती झालो त्या दिवसापासून माझं कुटुंब मोठं. कुटुंब मोठं असल्या कारणाने आई भाऊ भाऊदेव वगैरे हे नाण्या भावाची पत्नी वगैरे आम्ही आमच्या कशा तरी तोडक्या मोडक्या याच्यातून म्हणजे याच्यातून कशी तरी आम्ही लग्न केले. वडील ऑफ झाले होते 81 साली, त्यानंतर फक्त आई होती भाऊ होते यांच्या सान्निध्यात आम्ही लहानाच्या मोठं झालो. शाळा झाली कशी थोडीफार जिंके 10वीपर्यंत शिकलो आणि नंतर आम्ही कामाला लागलो. आणि ह्या सर्व खर्चाच्या रगाड्यामध्ये आम्हाला मुलांसाठी सेविंग करणं किंवा काय करणं असं काही भेटलंच नाही. तर जे काय आहे वाडवडल्यांचं आहे त्याच घरात आपलं राहायचं, इकडेच गावी जायचं, काहीतरी करायचं, गव्हर्नमेंटची रिटायरची पेन्शन वगैरे भेटेल त्यात खायचं, त्यात थोडंफार जमेल तर मुलांना द्यायची आपण खायचं. हा शेवटचा भाग. साहेबांचं परिवार म्हटलं म्हणजे साहेब एक साहेबांच्या पत्नी, साहेबांची 2 मुलं 2 सुना अतिशय व्यवस्थित पद्धतीने त्यांनी त्यांचे लग्न करून संगोपन करून त्यांना मार्गी लावलेलं आहे. त्यांचे मोठे सुपुत्र आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण या साहेबांच्या कालखंडाविषयी आणि अधिक माहिती आपण घेणार आहोत. नमस्कार सर, आपलं नाव काय? रुपेश. आपण काय सांगाल या 38 वर्षाच्या या कालखंडामध्ये कुटुंबासाठी वेळ कमी पडल्याने घरामध्ये काय वातावरण असं चिडचिडीचं असायचं किंवा असं अशा काय काय माहिती द्याल आपण? घरात अशी चिडचिड वगैरे तर काही नाही, पण त्यांनी सगळं काही सगळ्यांचं म्हणजे सविस्तर म्हणजे चांगलंच केलं आहे. आमचे लग्न वगैरे बाकी घराचं वगैरे सगळं सगळं व्यवस्थित काय नक्कीच कुटुंबाचाही यामध्ये बऱ्याच प्रमाणे हातभार असतोच, त्यामुळेच त्यांना एक प्रकारची शक्ती त्यांना मिळते की कुटुंबाची साथ ही तेवढीच महत्त्वाची आहे. तर कुटुंबाचे कुटुंबप्रमुखांच्या पत्नी त्यांच्या पत्नी आपल्यासोबत आहेत तर त्यांच्याशी आपण या गोष्टीविषयी चर्चा करणार आहोत. नमस्कार. आपण काय सांगाल की साहेबांच्या जो 38 वर्षाचा जो कालखंड होता त्याबाबत तुम्हाला कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागलं किंवा तो प्रसंग तुम्ही कसा हाताळला, काय वाटतं आपल्याला काय सांगाल आपण? पासून सर्व काही मी कुठंच नाही बाहेर नाही काही नाही सर्व त्यांनी सांभाळले. आजपर्यंत काहीच मला त्रास नाही काही नाही काही
दिवस मुलांचं पालन पोषण करणं, मग शेवटी साहेब बाहेर ड्युटीवर असतानाच आपल्याला सर्व गोष्टी आपल्याला सामोरं जावं लागत असेलच, मग पालन पोषणापासून कसं आपण कसा प्रवास केला? सर्व काही मी कुठंच नाही, माझ्या आजारपणामुळे मला काहीच करता आलेलं नाही. आज मी 20 वर्षापासून आजार काढते, त्याच्यामुळे मला काहीच करता नाही. सर्व काही त्यांनीच बघितलेलं आहे. 2 वर्षाची सर्व्हिस की आम्हाला काही भरपूर काही सांगून गेलेले. त्यांचे एवढे दुट्या करण्याची पद्धत आहे की ते प्रत्येक पद्धत आम्हाला सांगतात की असं करायचं असे करायचे. त्यांचे मार्गदर्शन खूप महत्त्वाचं आणि मोलाचं आम्हाला ठरलेलं आहे. त्यांनी एवढी सेवा केली की त्यांच्यासाठी चांगल्या व्यवस्था आहे, त्यांच्या परिवारातून सुखी राहो. त्यांनी एवढे वर्ष कालावधी दिला गव्हर्नमेंट जॉबमध्ये, त्याबद्दल त्यांचे आभारी आहे. यापुढे आता साहेब तर पोलीस स्टेशनात असतील, पण यापुढे कसं मग आपण हाताळाल? की म्हणजे अगोदरपर्यंत एक 1.5 वर्षामध्ये साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला नक्कीच ते आमच्या संदर्भ संपर्कात आहेत, तर त्यांचं आम्ही वारंवार विचारपूस करून मार्गदर्शन घेणार. साहेब सेवानिवृत्त झाले तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये काय परिस्थिती होती? एकदम चांगली होती, आनंदाचं वातावरण होतं. त्यांच्याविषयी सगळ्यांचे आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पण त्यांना शुभेच्छा वगैरे दिल्या चांगल्या नोकरी केल्याबद्दल, सेवानिवृत्त झाल्याबद्दल. वरिष्ठांनी पण त्यांना चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन दिले. राहुल हे पण आपल्यासोबत आहेत, ते आपल्याला सांगणार आहेत की हा जो प्रवास एकंदरीत 38 वर्षाचा हा जो प्रवास त्यांनी केलेला आहे, या याच्यामध्ये लहानाचं मोठं करणं आणि हे सर्व संगोपन करणं हे कसं व्यवस्थापन केलं याच्याविषयी राहुल आपल्याला काही माहिती देणार आहेत. राहुलजी नमस्कार, काय म्हणाल आपण, काय सांगायला वाटल्याविषयी? तर लहानपणापासून त्यांनी खूप सांभाळलं आम्हाला. प्रत्येक गोष्ट जी हवी नव्हती ती सगळी पुरवली, पाहिजे तेवढा खर्च केला त्यांनी. आणि जस्ट आईवडिलांनी भरपूर मदत केली आम्हा दोघा भावांसाठी. माझ्या मोठ्या भावाचं नाव रुपेश आहे, आमच्या दोघांसाठी खूप काही केलं त्यांनी. पण एवढंच झालं की त्यांच्या जागेवर आम्ही नाही लागू शकलो, काही अडचणी आल्या म्हणून नाही लागू शकलो. बाकी ऑलमोस्ट तर सगळं व्यवस्थित त्यांनी सगळं हे केलं आमच्यासाठी, कुठे कमी पडून नाही दिलं. 38 वर्षामध्ये तर वेळ देऊ शकले नाही, पण आता वेळच वेळ आहे. आता त्यांची सेवा करण्याचा तुम्हाला एक भाग्य लाभलेलं आहे आपल्याला. आम्ही खूप सेवा करणार आता, आम्हाला पण माहिती आहे त्यांनी 38 वर्षामध्ये आम्हाला निदान कुठे पण जायचं असेल तर आम्हाला वेळ नाही देऊ शकले. त्याच्या पुढे आम्ही आता खूप आम्ही त्यांना सपोर्ट करणार आहे, एवढं सांगू इच्छितो. तर आपण ह्यावरून एकच आपल्याला कळतं की नेहमीच कर्तव्यदक्ष राहणारे पोलीस हे कुठेतरी घरामध्ये घराचं व्यवस्थापन पाहून आपली ड्युटी निभावत असतात, आपलं कर्तव्य निभावत असतात फक्त जनसेवेसाठी. कॅमेरामॅन शशांकसह मी संदीप कसालकर, इंडिया 24 तास, मुंबई.